राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांनी मोर्शीवरुड मतदारसंघासाठी नोव्हेंबर 2019 ते 1 सप्टेंबर 2024 पर्यंत 4,372 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल माननीय श्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनपूर्वक आभार. आभारकर्ते आमदार देवेंद्र महादेवराव भुयार व मोर्शीवरुड मतदारसंघातील समस्त ग्रामवासी जनता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या वरुड मोर्शीच्या दौऱ्यावर असून त्यांची जनसन्मान यात्रा वरुड शहरात दाखल होणार आहे. त्या जनसन्मान यात्रेचं आमदार देवेंद्र भुयार मित्रपरिवार व राष्ट्रवादी पक्षातर्फे जंगी स्वागत शहरातील पांडुरंगनाथ चौक परिसरात करण्यात येणार आहे. अजितदादांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण सोहळा देखील या ठिकाणी पार पडणार आहे. शहरातील केदार चौक परिसरात म्हणजेच महात्मा फुले चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचं जे लोकार्पण होणार आहे, त्यानंतर जी जनसन्मान यात्रा आहे ही पोहोचणार आहे वरुड शहरातील मराठी शाळेच्या मैदानावरती. आणि या ठिकाणी जे आहे माननीय श्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आणि विविध काही मंत्र्यांच्या उपस्थितीत, विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत भव्य अशी जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे. आणि त्या सभेची जी तयारी आहे ही मागील अनेक दिवसांपासून आमदार देवेंद्र भुयार मित्रपरिवारातर्फे करण्यात आलेली आहे आणि ती तयारी आता अंतिम टप्प्यात असून आपण बघू शकतो आपण सध्या मराठी शाळेच्या मैदानावरती आहे. आणि या मैदानावरती जर बघितलं तर मोठी व्यवस्था महिलांसाठी नागरिकांसाठी करण्यात आलेली आहे. या बाजूनं देखील खुर्च्या आहेत. माननीय श्री अजितदादा पवार यांचा दौरा हा वरुड मोर्शीचा सुरू होणार आहे आणि उद्या सकाळपासूनच या सभा मंडपामध्ये जवळपास 1,000 नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. आणि तशी तयारी देखील विद्यमान आमदार देवेंद्र भुयार त्यांच्या मित्रपरिवारातर्फे करण्यात आलेली आहे. जर बघितलं तर या ठिकाणी स्टेज आहे आणि मोठी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. युद्ध पातळीवर याचं काम सुरू आहे. जवळपास आता ही अंतिम टप्प्यात काम असून आज मध्यरात्रीपर्यंत याची तयारी सुरू असणार आहे. शहरातील विविध चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे. ज्या रूटवरून माननीय श्री अजितदादा पवार यांचा जो ताफा जाणार आहे त्या रोडची पाहणी देखील आज पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आलेली आहे. शहरातील प्रत्येक चौकांमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. विशेषतः विद्यमान आमदार देवेंद्र भुयार व त्यांच्या मित्रपरिवारातर्फे शहरात जी गुलाबी बॅनरची जी आहे ही हवा करण्यात आलेली आहे. जवळपास शहरात गुलाबी बॅनरनी जी आहे एक वेगळी चर्चा रंगलेली आहे आणि त्याच माध्यमातून संपूर्ण शहर जे आहे हे गुलाबी गुलाबी दिसते आहे. आणि अजितदादा पवार यांच्या जनसन्मान यात्रेचं स्वागत करण्यासाठी जी आहे ही युद्ध पातळीवरती तयारी झाली असून उद्या शहरातील पांडुरंगनाथ चौक परिसरामध्ये अजितदादांच्या जनसन्मान यात्रेचं जे आहे जंगी स्वागत होणार आहे आणि त्याची तयारी मोठ्या प्रमाणात झालेली आहे शहरात. उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं वरुड शहरात आगमन होणार आहे. कशी तयारी या सर्व कार्यक्रमाची केलेली आहे? आम्हाला वेळ खूप कमी भेटला त्यामुळे आम्हाला युद्धस्तरावर तयारी करावी लागली आणि तयारी पूर्णपणे झालेली आहे. स्टेज मंडप सगळी व्यवस्था पूर्ण यंत्रणा आम्ही आमची टीम पूर्ण कामाला आणून स्टेजपासून सगळं ग्राउंडपासून सगळं सुसज्ज केलेलं आहे. आणि जेही लोक येणार आहे त्यांची बसण्याची व्यवस्था, पाण्याची, फूड पॅकेटची ती पण व्यवस्था आम्ही केलेली आहे.